अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील धारवाडा शिव पांदन रस्ता प्रभाकर स्वाळे नामक शेतकऱ्यानं गेल्या 6 महिन्यांपासून खोदून बंद केलाय. तरी वारंवार प्रशासनाला सांगून निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा करून सुद्धा पांदन रस्ता मोकळा करून दिला नाही. तरी प्रशासन यावर अजूनपर्यंत सुस्त आहे. त्यामुळे धारवाडा येथील सर्व शेतकरी यांनी दुर्भवाडा पुनर्वसन बस स्टॉप येथे दिनांक 3/7/2023 पासून उपोषण सुरू केलंय. जर या समस्येचा निकाल लागला नाही तर आत्मदहनाचा इशारा सुद्धा उपोषणकर्त्यांच्या वतीने देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.